कमकुवत झालेल्या होत्या, आमच्या ताकदी कमी झालेल्या होत्या. आम्ही ठरवून टाकलं होतं की आता आम्ही राज्य करणारी जमात होऊ शकत नाही किंवा आमच्यामध्ये ती क्षमता उरलेली नाही. अशा वेळेला एक माता उठते आणि शिवबाच्या डोक्यावरती हात देते आणि सांगते, शिवबा ही जमात ही राज्यकर्ती बनू शकते. शिवबा तू फक्त पुढे चल, मी पाठीशी आहे. संस्कारांची शाळा म्हणजे माता होती, संस्कारांची शाळा म्हणजे तिचा माता होती आणि संस्कारांची शाळा आज सुद्धा कमी होत आहे. आम्ही शिक्षणाला प्रगती केलेली आहे, प्रगती झाली नाही असं म्हणणाऱ्यापैकी मी नकारात्मक विचार करणारा माणूस नाही. प्रगती झाली आहे याच्याबद्दल मला दुमत नाही, परंतु त्या प्रगती बरोबर संस्कार देण्याची आमची जी काही प्रवृत्ती आहे ती मात्र कमी पडते आहे. शिकलेली माणसं सर्वात जास्त लबाड असतात, शिकलेली माणसं सर्वात जास्त घोटाळे करतात, शिकलेली माणसं सगळ्यात जास्त भ्रष्ट असतात. ती सामान्य माणसासारखी निर्मळ मनाची नसतात आणि निर्मळ मनाची माणसं निर्माण करायची तर निर्मळ मनाची माता लागते. निर्मळ मनाची माता पाहिजे असेल तर तिला झालेलं शिक्षण सुद्धा निर्मळ असलं पाहिजे, संस्कारक्षम असलं पाहिजे. तिच्यामध्ये संस्कार, आईच्या मध्ये जर संस्कार आले तरच ते मुलाच्या मध्ये येऊ शकतात. मातीमध्ये जर पेरलं तर तेच उगवून येऊ शकतं किंवा मातीमध्ये पेरण्याची क्षमता किंवा ते बीज हे इतक्या चांगल्या प्रतीचं असलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं